Hello children, how are you? How are you today? I'm good, I'm well. What about you? Hello mulanno, मराठीच्या तासामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सविता फळे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या मराठीच्या तासाला आपण 11 नंबर आपली कविता आहे झाडे लावूया ही शिकणार आहोत. तर पहिल्यांदा आपण कविता वाचूयात. लक्ष देऊन ऐकायची आहे. प्रत्येक शब्द मी कसा वाचते त्याच्यानंतर आपण तिचा भावार्थ बघूया, नंतर आपण गायन करूया आणि मग स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे. तर चला, कवितेचे नाव आहे झाडे लावूया. एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. एक झाड लावू मित्रा, त्याची निगा राखू, मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू. एक झाड लावू मित्रा, त्याला रोज पाहू, त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ. अनंत भावे हे या कवितेचे लेखक आहेत, त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर चला, 11 नंबरची आपली कविता आहे झाडे लावूयात. झाडे लावणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, आजच्या काळाची गरज आहे मुलांनो. कारण झाडे काय देतात आपल्याला? झाडांमुळेच आपण ऑक्सिजन वायू घेऊ शकतो, आपल्याला जगायला झाडेच मदत करतात. झाडे आपल्याला फुले फळे औषधं झाडांपासून बनतात. झाडांपासून जे लाकूड वाळलेलं आपल्याला मिळतं त्याच्यापासून आपण फर्निचर बनवतो, जसं की खुर्च्या टेबल घरे देखील लाकडामुळे आपल्याला बांधता येतात, हो की नाही? खूप साऱ्या गोष्टी आपल्याला झाडांमुळे मिळतात. आणि हा निसर्ग, ही धरती माता स्वच्छ सुंदर राहण्यासाठी मदत होते. आणि झाडे लावल्यामुळे पाऊस पडतो, हो की नाही? सगळीकडे हिरवगार सुजलम सुफलम समृद्ध दिसतं झाडांमुळे. तर चला, कवितेचा भावार्थ आता आपण बघूयात, एक एक आपण कडवं वाचूयात. एक झाड लावू मित्रा, तर इथे मुलांचा उच्चार केलेला आहे. मित्रा म्हणजे खूप सारी मुलं खेळतायत आणि ते एकमेकाला बोलतायत, आपण मित्रा झाड लावूयात. इथे मुलांचा कुठेही उच्चार केलेला नाही, फक्त मित्रा म्हणून उच्चार केलेला आहे. मित्रा म्हणजे खूप सारी मुलं, जे की फ्रेंड आहेत, जे की मित्र आहेत, सवंगडी आहेत, हो की नाही? सगळे मुलं मुली सगळे मित्र. तर चला, एक झाड लावू मित्रा. मित्र एकमेकाला बोलतात, मित्र आपण एक झाड लावूया, आपण एक झाड लावूया, त्याला पाणी घालू. आणि एक छोटंसं झाड लावू आणि त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. आणि त्या झाडाला आपण त्याची काळजी घेऊ, त्याला पाणी घालू, त्याला खत घालू आणि ते झाड मोठं झाल्यावर आपण त्याच्या सावलीत खेळू. झाड मोठं झाल्यावर आपल्याला सावली देणार, हो की नाही? उन्हापासून संरक्षण करणार. उन्हाळ्यामध्ये किती ऊन पडतं, झाडं नसतील तर काय होईल? आपल्याला सावली भेटेल का? नाही. म्हणून एक मित्र बोलतोय दुसऱ्या मित्राला, आपण मित्र एक झाड लावू, त्याला पाणी घालू, ते मोठं झाले की आपण त्याच्या सावलीत छान छान खेळू. जसे की हे मित्र दोघे खेळतायत. एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू. मित्रा एक झाड लावू, आणि झाड लावलं की त्याची निगा म्हणजे त्याची काळजी घ्यायला लागते. कारण कुणीही येऊन ते झाड खाऊ शकतं, कुणीही ते उपटून टाकू शकतं. खेळता खेळता छोटी मुलं उपटून टाकू शकतात, कुणी शेळी मेंढी
छोटी जनावर कोणी येऊन ते झाड खाऊ शकतात, म्हणून त्याला एक कुंपण करूयात, जाळीचं एक कुंपण की ज्याद्वारे कुठल्याही प्राण्याचं तोंड त्या झाडाच्या पानांपर्यंत पोहोचणार नाही। मोठे झाल्यावर फुले उंजळीत भरू आणि तेच झाड मोठं झालं की त्याला फुले येतील आणि छान छान आपण त्याला उंजळीत भरू। हे असा हात करणे म्हणजे उंजळ, जसं की उंजळीने पाणी पितो, उंजळीत आपण फुलं ठेवतो आणि मस्त स्मेल घेतो की नाही, तसंच। तर चला पुढच्या कडव्यामध्ये दिलेलं आहे, एक झाड लावू मित्रा, मित्रा आपण एक झाड लावू, त्याची निगा राखू। निगा म्हणजे काळजी घेऊ त्याची, मोठे झाल्यावर आणि तेच झाड मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू। झाड मोठं झाले की त्याला फळे येणार, आंब्याचं झाड लावलं की त्याला छान आंबा येणार ना। हे बघा इथे मस्त कसे आंबे आलेले दाखवलेत, तर मस्त तो गोड आंबा आपण चाखू। पुढच्या कडव्यामध्ये दिलेला आहे, एक झाड लावू मित्रा, मित्रा आपण एक झाड लावू, त्याला रोज पाहू, म्हणजे त्याला रोज पाहू आपण, त्याला पाणी घालू, त्याला खत देऊ, त्याची काळजी घेऊ, त्याची निगा राखू, त्याला जनावरांपासून खाण्यापासून वाचू, म्हणजे त्याला आपण नेहमी त्याची काळजी घेऊ, त्याला रोज पाहू आपलं झाड व्यवस्थित आहे की नाही, हो की नाही, सुकलं आहे का, सुकलं असेल तर पाणी द्यायचं, न चुकता पाणी द्यायचं, म्हणजे ते सुकत नाही, त्याला खत घालायचं, त्याला छान माती घालायची, हो की नाही, त्याच्यात काही तण आलं असेल छोटे छोटे गवत ते काढून टाकायचं। मस्त झाडाला आपण रोज पाहू की किती वाढलं आहे, आता त्याला फूल आलं आहे, फळ आलं आहे, हो की नाही, त्याची गाणी गाता गाता आणि असं झाड मोठं व्हायला बरेच दिवस लागतात, तर त्या झाडाभोवती आपण गाणी गात, खेळत खेळत ते झाड मोठं होईल, त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ। जसं झाड मोठे होईल तसं आपण देखील मोठे होऊ, त्याच्यासोबत गाणी गाता गाता, त्याच्या सावलीत खेळता खेळता, त्याची छान गोड फळे चाकता चाकता, त्याची ओंजळीत फुले घेऊन मस्त त्याचा वास सुगंध घेत आपण त्या झाडाची गाणी गात गात छान मोठे होऊ, त्याच्यासोबत खेळत खेळत, जसे की इथे मुले खेळतायत, जसं झाड मोठं होणार तसे हे मुलं हे मित्र देखील मोठे होणार। तर मुलांनो अशा पद्धतीने ही छानशी झाडाची कविता आहे। मला आशा आहे की तुम्हाला सर्वांनाही छान समजले असेल, भावार्थ समजला असेल, हो की नाही। तर चला आता आपण पुढे बघूयात, त्याच्यातील अवघड शब्द म्हणजे शब्दसंपत्ती। झाड म्हणजे वृक्ष, म्हणजे ट्री, टी आर डबल ई ट्री। फूल म्हणजे पुष्प, फ्लॉवर, एफ एल ओ डब्ल्यू ई आर। पाणी म्हणजे जल, वॉटर, डब्ल्यू ए टी ई आर। निगा म्हणजे काळजी, म्हणजे केअर, सी ए आर ई केअर। मित्र म्हणजे सखा, फ्रेंड, एफ आर आय ई एन डी फ्रेंड। चला मुलांनो आता जाऊयात स्वाध्यायाकडे। स्वाध्याय म्हणजे एक्सरसाइज, याच्यामध्ये दोन प्रकारचे स्वाध्याय असतात, अभ्यास असतो, एक मौखिक म्हणजे ओरली म्हणजे तोंडाने द्यायचा आणि दुसरा म्हणजे लेखी म्हणजे रायटिंग, तर रायटिंग करायचा। तर पहिल्यांदा आपण मौखिक ओरल बघूयात। झा जो काही आपला धडा असतो, कविता असते, त्याला धरून प्रश्नांची उत्तरे मौखिक सेक्शनमध्ये असतात। तर चला पहिला आहे प्रश्न, तुम्हाला कोणते झाड आवडते। आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मुलाचं वेगळं वेगळं असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचं, विद्यार्थिनीचं, ओके। ज्याला जे झाड आवडतं त्याने ते झाड आवडतं इथे बोलायचं आहे। आता मला विचाराल तर मला वडाचे झाड आवडते, मला मी लिहू बोलेल की मला आंब्याचे झाड आवडते, छान छान आंबा खायला आवडतं ना, म्हणून मी आंब्याचे झाड लावेल, आणि मला वडाचे झाड आवडते असं पण मी लिहू शकते, म्हणजे कुठलं एकच लिहायचं आहे, ओके। मुलांना तुम्हाला हवं ते तुम्ही इथे बोलायचं आहे। तुम्ही कोणते झाड स्वतःहून लावले आहे। आता प्रत्येकाने एकतरी झाड लावलेले असेलच, शहरात राहत असाल तर तुमच्या गॅलरीत, कुंडीत तुम्ही तुमच्या आईला मदत केली असेल, एखादं झाड लावलं असेल ना, तुळशीचं असेल, मनी प्लांट असेल, पुदिना असेल, कोरफडचं असेल, गुलाब असेल, सदाफुली असेल, कुठलंही झाड लावलं असेल रोप ते तुम्ही इथे सांगायचं आहे। आणि जर कुणी लावलेलं नसेल तर प्लीज कृपया एक तरी झाड लावा, लावणार नाही कविता छान छान शिकल्यानंतर, मला आशा आहे तुम्ही नक्कीच लावणार। तर तुम्ही कोणते झाड स्वतःहून लावले त्याचे नाव इथे लिहायचे। तर मी
लिंबाचे झाड लावलेले, मी तर खूप खूप झाडं लावते, मला झाडं लावायला आवडतात, मला गॅलरीत देखील लावायला आवडतात. मी तुळस लावली, कोरफड लावलं, सदाफुली, मनी प्लांट, खूप सारी झाडं मी लावते. आणि शेतामध्ये देखील आंब्याचं, वडाचं, जांभळाचं, कडीलिंबाचं झाड मी लावलेलं आहे. झाडापासून आपल्याला काय काय मिळते? झाडापासून मुलांना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन मिळतो, ज्याच्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. झाडापासून आपल्याला सावली मिळते, उन्हापासून संरक्षण होतं. झाडामुळे आपल्याला गोड गोड फळे मिळतात, फुले मिळतात. झाडापासून वाळलेलं जे लाकूड मिळतं ते इंधन म्हणून कामी येतं. गावी चूल असते ना, मग चुलीवरचं जेवण किती छान छान लागतं. तर वाळलेलंच लाकूड त्याच्यासाठी वापरायचं, ओलं लाकूड तोडायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, झाडापासून औषधे बनवली जातात, आजारी पडल्यावर आपल्याला उपयोगी येतात, हो की नाही? तुम्ही जो ब्रश वापरता ना, तर लिंबाचं जे झाड असतं ना, त्याच्या काडीचाच ब्रश केला की तो खूप फायदेशीर असतो. झाडांपासून खूप खूप औषधं मिळतात, सुगंधित तेलं बनतात, रबर बनतो, कागद बनतो. जो कागद जे आता हे आपण पुस्तक वाचतो, वहीवर लिहितो, हे कशापासून बनतं? झाडापासूनच. झाडापासून जे वाळलेलं लाकूड भेटतं त्याच्यापासून आपण छान छान फर्निचर बनवतो, कपाट, छान छान टेबल, खुर्ची, हो की नाही? छान कौलाचं घर बांधलं जातं, त्याच्यासाठी देखील लाकूड लागतं. असे खूप सारे झाडाचे उपयोग आहेत, हो की नाही? आणि झाडामुळे आपली ही धरती माता छान स्वच्छ राहते आणि आपल्याला आरोग्य, छान आरोग्य मिळतं. आणि झाडांमुळे पाऊस देखील पडतो, हो की नाही? तर चला, पुढचा प्रश्न आहे, झाडांची काय राखायला पाहिजे? आता इथे एका शब्दात बोलायचं आहे, झाडांची निगा राखायला पाहिजे, म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे. आता मुलांना लेखी रायटिंग सेक्शनमध्ये एका वाक्यात उत्तरे दिलेली आहेत. पण मुलांना आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून या मराठीच्या तासामध्ये मी पटापट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. पुढच्या मराठीच्या तासाला आपण छान छान लिहूयात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं मी त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवेल. तर चला, आता मी पटापट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. प्रश्न एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. झाडाच्या सावलीत कोण खेळणार आहे? झाडाच्या सावलीत मित्र खेळणार आहेत, हो की नाही? सगळे मित्र खेळणार आहेत. तुम्ही इथं मित्र किंवा मुले खेळणार आहेत बोलू शकता, पण आपल्या कवितेमध्ये मुले हा उल्लेख आलेला नाही, मित्र आलेला आहेत. तर सगळे मित्र झाडाच्या सावलीत खेळणार आहेत असं लिहायचं. फुले कशात भरणार आहे? फुले भरणार आहेत ओंजळीत, हो की नाही? ओंजळीत. फळे कशी आहेत? फळे गोड आहेत. रोज कोण गाणी गाणार आहे? रोज मित्र गाणी गाणार आहेत. सगळे मुलं, सगळे सवंगडी गाणी गाणार आहेत, सगळे दोस्त मित्र, हो की नाही? मग सगळे मित्र रोज गाणी गाणार आहेत. प्रश्न दुसरा, कविता पूर्ण करा. आता इथे एक कडवं दिलेलं आहे, त्या कडव्याचा एकच शब्द पहिला आणि एक शब्द शेवटचा दिलेला आहे, आणि मधली सगळी कविता आपल्याला पूर्ण करायची आहे. तर मुलांनो, ते एक आणि भरू असं ज्या कडव्यामध्ये आलेला आहे शब्द, ते कडवं आपल्याला तिथे लिहायचं आहे. तर हे पा, जे दुसरं कडवं आहे ना, एक आणि भरू, हे इथे आपल्याला लिहायचं आहे, ओके? एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर फुले उंजळीत भरू, हो की नाही? भरू आणि एक, हे कडवं आपल्याला येथे लिहून काढायचं आहे, ओके मुलांना? व्हेरी गुड, छान छान, तुम्ही खूप हुशार आहात सगळे. आता दुसरं कडवं, एक झाड आणि होऊ. तर एक झाड जिथे सुरुवातीला आहे ज्या कडव्यात, आणि होऊ शेवटचा शब्द आहे, ते कडवं आपल्याला इथे लिहायचं आहे. चला शोधूयात, एक झाड आणि होऊ. हे पा, जे शेवटचं कडवं आहे ना आपलं, एक झाड आणि होऊ, तर हे आपल्याला लिहायचं आहे. एक झाड लावू मित्रा, त्याला रोज पाहू, त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ, हो की नाही? होऊ. तर हे कडवं, ह्या सगळ्या ओळी आपल्याला इथे लिहून काढायच्या आहे. तर चला, प्रश्न आहे तिसरा. आता व्याकरण, वचन बदला. झाड झाडे, फूल फुले, फळ फळे, गाणी गाणं. प्रश्न आहे चौथा,
जोड़ा लावा अ गट मधे उत्तरे लिहायचे आहे तिकडे आहे ब गट चला झाड लावू है ना शेवटचा हा लावू शब्द तो इथे लिहायचा पाणी घालू एक नंबरचा आता फळे चाखू निगा राखू आणि रोज पाहू अशी उत्तरे इथे लिहायची आहेत मधे आता आहे कृती ऍक्टिव्हिटी मैत्री मराठीची नादवाचक शब्द इथे आहे संगीत जे शब्द म्यूजिक देतात संगीत देतात त्यांचा काही आवाज होतो नाद होतो म्हणजे नादवाचक शब्द जसे की खळखळ पाण्याचा आवाज येतो खळखळ दुसरा आहे कळकळ कधी जर आपलं बाळ लवकर आलं नाही तर कळकळ असं आईला होते ना तो एक नाद आहे म्हणजे इमोशन आहे ते हळहळ हळहळ वाटते ना कधी एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर हळहळ वाटते हो की नाही चटचट ती देखील मनालाच वाटते चटचट फुटफुट पटपट एखादी गोष्ट पटपट करताना देखील एक नाद होतो भरभर हे देखील नाद करणारे शब्द आहेत आवाज करणारे ज्यावेळेस आपण भरभर पानं पलटी करतो भरभर जेवतो हो की नाही सळसळ सळसळ कसला आवाज होतो पानांचा ज्यावेळेस अशी हवा येते ना त्यावेळेस झाडांच्या पानांचा सळसळ आवाज होतो बडबड कोण करतं बडबड छोटं बाळ करतं ना बडबड मळमळ मळमळ म्हणजे काय ज्यावेळेस उलटी होते उलटीसारखं होतं त्यावेळेस मळमळ होते उलटं पुलटं खाल्लं की मळमळ होते ना रस्त्यावरचं वगैरे पोटात बिघाड झाल्यावर चिवचिव कोण करतं चिवचिव चिवताई चिवताईचं बाळ चिवचिव करतं खूप छान आहेत ना नादवाचक शब्द खूप छान आहे मराठी तर चला आता पुढे दिलेलं आहे पुढच्या पानावरती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या झाडाचे चित्र चिकटवून त्याच्याविषयी 5 वाक्ये लिहिण्यास सांगावी तर ही जी जागा आहे हा जो चौकोन आहे याच्यामध्ये एक छोटासा चौकोन आहे तर पुस्तकाने सांगितलेलं आहे आपल्या ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मुलांनी त्यांना जे झाड आवडतं ना त्याचं इथे चित्र लावायचं आहे तर मला वडाचं झाड आवडतं म्हणून इथे मी वडाचं चित्र लावणार आणि 5 वाक्य लिहायला सांगितली छोटी छोटी 5 वाक्य लिहायची आता तुम्ही मोठे झालेला आहात तिसरीला गेलात ना मग तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवून लिहू शकता तर मी इथे जर वडाचं झाड चिटकवलं तर मी इथे लिहिणार मला वडाचे झाड खूप आवडते किंवा मग पहिलं लिहिणार हे वडाचे झाड आहे वडाचे झाड हजारो वर्ष जगते वडाचे झाड खूप घनदाट सावली देते वडाचे झाड खूप जुनी झाडं पाहायला मिळतात वडाचे झाड वर्षानुवर्ष जगते वडाचे झाड खूप सारा ऑक्सिजन देते वडाचे झाड वडाच्या झाडाला छान छान पारंब्या येतात त्या पारंब्यांना मला झोका खेळायला खूप खूप आवडतो वडाच्या झाडाची मुळे खूप खोलवर गेलेली असतात अजून वडाच्या झाडाची सगळ्या बायका वटसावित्रीला पूजा करतात वडाचे झाड मराठी संस्कृतीमध्ये पूजनीय मानले जाते त्याच्यावरती आधारित एक कथा आहे सत्यवान आणि सावित्रीची हो की नाही जून महिन्या वडाच्या झाडाची वडा सावित्रीला पूजा केली जाते हो की नाही अशी खूप सारी छोटी छोटी वाक्य तुम्ही लिहू शकता इथे जर तुम्ही आंब्याच्या झाडाचे चित्र लावलं तर मला आंब्याचे झाड आवडते आंब्याचे झाड आहे आंबा हा उन्हाळ्यामध्येच येतो हे मोसमी फळे म्हणजे ते सीझनमध्येच येते आंबा खूप गोड लागतो रसाळ लागतो मधुर लागतो मला आंबा खूप आवडतो मला आंबरस खूप आवडतो ओके नाही खूप छान छान तुम्ही लिहू शकता आणि मी आंब्याची आंबा खातो आणि आंब्याची कोय लावतो की परत दुसरा आंबा तयार होतो ओके नाही आंब्याची पाने शुभ मानली जातात आंब्याच्या पानांचं तोरण आणि चेंडूच्या फुलाचं तोरण दसऱ्याला दिवाळीला ज्यावेळेस काही सणसुदी असेल त्यावेळेस दाराला बांधलं जातं ओके नाही अशा पद्धतीने तुम्ही हा तक्ता
लिहू शकता इथे छान असं तुम्हाला आवडतं त्या झाडाचं चित्र चिटकवून. आता पुढचा आपला धडा असेल 12वा, दानशूर करणं. तर मुलांनो, मला आशा आहे की आज आपण आजच्या मराठीच्या तासाला ही जी 11 नंबरची कविता शिकलो, झाडे लावूया, तुम्हाला खूप खूप आवडली असेल आणि स्वाध्याय देखील समजला असेल. समजलेल्या प्रश्नांची उत्तरं कसं द्यायची, तरी देखील पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, प्रत्येक प्रश्न कसा छान छान लिहायचं त्याचं उत्तर ते. तर चला मुलांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू किड्स, थँक्यू पेरेंट्स, थँक्यू टीचर्स.